ढोल ताशाचा गजर सोबतीला मर्दानी खेळ आणि शंखनादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत गाजत गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर जल्लोषात आगमन झालं. त्यानंतर विधिवत पूजा करून मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात भक्तिभावाने बाप्पाची ओंकार महालात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसेच दिवसभर ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आलंय. याबरोबरच साऊथ वेस्टर्न कमांड लेफ्टनंट जनरल BS राजू यांनी आज भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भाग्यशाली आहे असं म्हणत लेफ्टनंट जनरल BS राजू यांनी पुनीत बालन यांच्या जम्मू आणि काश्मीर मधील कार्याचं कौतुक केलं. पहले चीज आज मुझे बहुत अच्छा लग रहा है कि इस पवित्र अवसर पर मेरे को आके दर्शन करने का मौका मिला है और मुझे इस बात का भी खुशी है कि पुनीत बालन साहब ने मेरे को आज इधर आने का निमंत्रण दिया. और मैं और पुनीत बालन पिछली 5-6 साल से अलग अलग इलाके में काम कर रहे हैं और ख़ास तौर पर जम्मू एंड कश्मीर में जो इनकी काम है वो बहुत सराहनीय है और मुझे यकीन है कि ये जो कार्यक्रम आप लोग कर रहे हैं बहुत सफल होगा और माय गुड विशेस आर देयर फॉर दिस वंडरफुल ओकेशन.